नमस्कार मित्रांनो, तर हा आजचा थर्ड डे आहे आणि हा तिसरा व्लॉग करते. आता आम्ही खूप रात्री लेट झोपलेलो, म्हणजे 3:30 झोपलेलो आणि आता उठलो 8:30 वाजलेत. फ्रेश झालोय आणि आता चाललोय नाश्ता करायला. बाकीच्या सर्वांनी नाश्ता केलाय, फक्त आमचंच रूम असं आहे की आम्ही 3:30 पर्यंत बोलत बसलो आणि आम्ही झोपलो नाही. झोपून उठलोय आत्ता, कारण ते पण आम्हाला सकाळ खूप सगळे उठा करत होते. सो अजून पण माझ्या डोळ्यात झोपच आहे, तुला दिसतच असेल. इथे झालोय आम्ही सगळे रेडी आणि बाकीचे आहेत ते गेलेत वर नाश्ता करायला. आता आम्ही चाललोय नाश्ता करायला. आहे नाश्ता, भरपूर जणांचे फोन येतात पटापट या नाश्ता करायला म्हणून. 8:30 वाजून गेले, 8:30 टाइम होता नाश्ता, 8:30 एंड होणार होता नाश्ता, पण मिळेल आम्हाला नाश्ता. चाललोय आम्ही इथे नाश्ता करायला. कुकी तिचा होणार नवरा तिथे कोणी बाजूला. ही कोणी माऊ? माऊ आहे. मग ही कोणी एवढी बारीक दृष्टी आहे? दृष्टी दृष्टी दिसते अशी. अरे काकांची माचन आहे तर आता आमचा नाश्ता झालाय. पोटभर नाही खाल्लं कारण सकाळ नाही जास्त खायला. थोडे फ्रुट्स वगैरे खाल्ले. बस कसा केला नाश्ता? लगेच समजते रे अंकलने केले. नाही गेली मी पण अगो, मी फक्त फ्रेश झालीये कारण आम्हाला ट्रॅव्हलिंग करायचं 7 ते 8 तास, त्यामुळे आंघोळ केलीये. तर तिकडे जाऊन आम्ही रूम घेणार आहे. पहिले जाऊन मी तिकडे आंघोळच करेल. मी अशीच फ्रेश झाली तरी पण मी आंघोळ केल्यासारखीच वाटते. आम्ही फायनली निघालो. खांदे दुखतात एवढी मोठी, खांदे दुखतात एवढी मोठी बॅग घेऊन घेऊन. बाकी अजून तर माझ्या मोठ्या मोठ्या 2 बॅग आहेत पण ते मी नाही घेतले. कोणत्या लोकेशनला जाणार आहे? काय होतं नाव? हरिद्वारला नाही दिसते. केवढी गोरी दिसते, मेकअप का कमाल आहे. मेकअप कुठे होती? मी इथेच आहे. सत्कार झाला सरांचा. अरे बाप रे, मग गणे कुठे? टूर वाला तर सत्कार झाला आपला, टूर लागलाय म्हणून. मेड इन इंडिया. क्या है ये? मेड इन इंडिया कियारा, मेरी कियारा. जय भोलेनाथ. हां माझा मित्र नंबर आहे तो. हां कचरा गाडा आहे रे. हे लोक आम्ही आदरस्त ती नाही, थोडंसंच पोचले पुढे. आता इथून घाट लागलेत, पूर्ण वळणावळणाचे रस्ते, उलटी होण्याची शक्यता आहे. अरे डायरेक्ट डू नॉट डिस्टर्ब, डोळ्याला लावा झोपून जा. अजून तर खूप वेळ आम्हाला पोहोचायला, म्हणजे अजून 5 ते 6 तास लागणार आहेत आम्हाला पोहोचायला तिकडे. झोप आली मला, पण जे एवढे मोठे मोठे नेते गाणे लावलेले त्यामुळे झोप पण येत नव्हती. आणि आता स्पीकर बंद झालाय, त्यात चार्जिंगला लावलंय स्पीकर, त्यामुळे शांत झोप लागण्याची शक्यता आहे. स्पीकर चार्जिंगला झोप नाही आम्ही. अब सो जाऊंगी.
पंजाबला आहे तो किती दिवस झाले मी पण तिकडे चाललोय अभि कर ना भारी वाटतंय त्याच्या पण पुढे आलं बहिणीची सेवा करायची मेवा मिळतो मेवा येणार आहे गावाला भुसा भेटतो भुसा घे मग काळजी अभि काय रे बस झालं अभि थोडं प्लीज मी कसं दिलं तुला लगेच मागितलं मागितलं हे मी वळून घेतलंय मागितलं नाही वळून घेतलं झाले माहू तर नुसती झोपत असते मला पण झोप आली पण मला झोपायलाच होत नाहीये नुसती झोपते नुसती झोपते पण आमचे ड्रायव्हर खूप हेवी ड्रायव्हर
आता जास्त गरम होते. फक्त आम्हाला 10 मिनिट्स दिलेले फक्त व्ह्यू बघण्यासाठी. मी फटाफट फोटोज काढून घेतले, पोस्ट केले. तर आता आम्ही निघालो. अजून पण 100 किलोमीटर आहे ना. 100 किलोमीटर आहे इथून. खूप वैतागाला जी बस भर आम्ही बसमध्ये काढलाय. आणि एवढा वेळ मी कधीच बसमध्ये बसली नाहीये. पण असं वाटत नाही, टाइम फटाफट निघून चाललाय. कारण बसमध्ये डान्स वगैरे होतोय, मस्ती वगैरे चालूच आहे. झोपलं तर कोणीच नाहीये. थोडा थोडा वेळ झोपले, झोपलीच नाहीये. गाईज, आम्ही पोहोचलोय हॉटेलवर. आताच जस्ट पोहोचलोय, 9:30 वाजले. आम्ही 13 तासाचा प्रवास करून आलोय. आणि इतकी थंडी येते, खूप थंडी. सगळ्यांना खूप थंडी वाजतीये. पायाला नाही वाजत आहे थंडी. तिने नाही घातलंय जॅकेट वगैरे, तिला थंडी नाही वाजत आहे. आम्हाला जास्त थंडी वाजते. आणि तिथे तर खूप जास्त वाजते. तिथे तर खूप नाव कदम टू झाले. नाव कुठे आहे? आमचा रूम आहे. अरे बापरे, ए बाल्कनी वाला नाहीये रूम. अभिने एवढी बॅग घेऊन आलाय खालून. बॅग आणली दुसरी पोरीची बॅग आणली असं तर बोललं असतं का असं. प्रेमाने आणली असते तिची. पण तुझी तिच्या चाकरा झाल्या हिच हे बघ. त्यांनी मला फसवलं. मला घेऊन बॅग घेतली आणि त्याचा चाकरा झालाय. हे बघ ना कुकी, खरंच खराब झालंय. तू चुकीची बॅग आणलीयस. पण माझी ऐक ना, माझी बॅग वेगळ्या. माझी बॅग नाही बरोबर. वरती अभिला काय म्हणते, इथून तिथपर्यंत ठेवते. आणि एवढं खालून आणली बाय. आणि ती बोलते मी तुला 100 रुपये देईल. अभि घेऊन टाक ना 100 आणि सोड ना विषय. मित्रांनो आता आम्ही रूम मध्ये 100 रुपये. मी 100 रुपये पण देणार. आणि मी खाली तो सोडणार तेव्हा 50 रुपये देणार. सगळ्यांना विंडो आहे, अशी विंडो आहे सर्वांना. आणि ह्या राजदादाने आम्हाला विंडोची रूम नाही दिली. पण विंडो मध्ये एवढं हाईट आहे मला. पण ठीक आहे, अरे आम्हाला आवडतं. ठीक आहे, पण आम्हाला तसं इथे जास्त वेळ थांबायचं नाही. आता 9:30 वाजलेत आणि आम्हाला निघायचं 2 किंवा 3 वाजता निघायचं ट्रॅकिंगला. तरी पण आम्हाला विंडो सीट विंडो रूम विंडो रूम पाहिजे आम्हाला. बघ ना, एवढा बॅग आणल्या त्यांची. ती कुठे बॅग तन्मय चपाती चपातीचा किस्सा तुम्हाला कळेल. ऍक्च्युली तन्मयने ह्याला नाव ठेवलं. मी पण नाव ठेवलंय पायाला तिळाचा लाडू. चपाती कांद्याचा फेस चपाती सारखा आहे ना त्यामुळे. सो गाईज, फायनली आता आम्ही जेवायला बसलोय. जेवण जराही चांगलं नाही. सगळ्यांना भूक लागली आहे. चांगल्या म्हणजे जेवणाला टेस्ट नाहीये. फक्त चपाती भाजी चांगली लागते. डाळ भात चांगला नाही लागत. आणि मला फक्त डाळ भातच आवडतो. पण की ठीक आहे, वेळेला खावं लागतं. तिथे जेवण चांगलं नव्हतं त्यामुळे 2-3 जण जेवले नाही. म्हणून अरे मगाशी सांगितलं म्हणून बाहेर आलोय मॅगी खायला. मी तर जेवले पण आहे 2-3 जण, त्यांनी जेवले नाहीयेत. सो आता ते जेवण नो मॅगी करतो. तिला खूप जास्त कॅन्सल करतो. माऊ कशी दिसते? माऊ ए नाही दाखव ना कशी दिसते. छान दिसते. काय माऊचा एक प्रॉब्लेम झालाय. तिला फक्त देवाने हाडं दिलेत ना, पण डायरेक्ट तिच्या हाडात थंडी जाते. कसला क्यूट दिसतोय माग. चपात्या ह्याचं तोंड चपाती सारखं आहे ना. मला वाटतं खूप खाल्ले त्यांनी. अर्धा ब्लॉग माझ्यावरतीच निघेल बघ. अरे इधर साफ बहुत रहते उसको बोल तुम लोग. अच्छा इधर का साइज खरच खूप थंडी आहे. आदे इथे तर आहे पण वरती तर बाप रे काय थंडी असेल. इथे जेवढी थंडी वाजते तर थंडी वाजते तुम्हाला. खरंच मला ना थंडी वाजते.
मी ना जाता जाता म्हणजे थंडी घालवायची असेल तर मी काय करणार उतरना पड़ेगा क्या त्यांनी मॅगी वगैरे खाल्ली मस्त केलेली मॅगी आवडली आम्हाला मुंबई सारखी मॅगी लागली आम्हाला आता तुम्हाला एक डान्सची स्टेप दाखवते हा यस यस वाव आता दिसते कारची लाईट आहे अगेन मिलेगी अपने को यूनियन की सुमो यूनियन वालों की सुमो चलती है जो सोनप्रयाग से गौरीकुंड छोड़ती है गौरीकुंड प्रॉपर बेस है केदारनाथ का तो सुमो में स्टार्ट ड्रायर चालू केलाय हा आणि त्याच्यावर हिट देत होती आणि ड्रेस आणला आयुष्य तुला नका आहे ना कारण तो आतमध्ये कपडा आहे ना नाही कळवणच येत नाही रे छान ड्रेस आहे नाही कळून येते माऊ तो जळाला इथे आणि त्याला आम्ही पिन करतोय पण ते खूप असं वेगळं दिसते तर गाईज अशा प्रकारे हा आजचा व्लॉग कम्प्लीट झालाय आणि उद्याचा जो व्लॉग आहे तो आम्ही केदारनाथला जाणार आहे मेन मंदिरवर वरती आणि खूप भीती वाटते आत्ताच आमच्या मीटिंग झाली खाली तर मीटिंगमध्ये खूप काही गोष्टी सांगितल्या की तिथे खूप थंडी आहे म्हणजे आत्ताच इथे आम्हाला इतकी थंडी वाजतीये की पूर्ण हात वगैरे गार झालेत तर वरती गेलं तर काय हालत होणार आहे काय माहिती खूप भीती वाटते आणि तिथे कोणालाच फोनला रेंज नाही आहे सो हरवलं तर हरवलंच मग कोणीच भेटणार नाही असं झालंय खूप भीती वाटतेय नाही आम्ही कोणाला एकमेकांना सोडून तर कुठेच नाही जाणार आहे आणि हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि लाईक करा खूप शेअर करा अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि उद्याचा व्लॉग बघायला विसरू नका कारण उद्या म्हणजे उद्या मी तुम्हाला दर्शनसुद्धा दाखवेल की कसं होईल काय होईल वरती कसं पोहोचू आम्ही सगळं मी तुम्हाला दाखवेल हो छान आहे सगळं मी तुम्हाला दाखवेल सो उद्याचं मी स्वतः खूप एक्सायटेड वर जायला आणि भीती पण वाटतीये पण काही नाही एवढे लोक आहेत सोबत तर काय होणार नाही होईल छानच होईल दर्शन वगैरे मी तुम्हाला दाखवेलच उद्याचा व्लॉग बघायला विसरू नका आणि असंच प्रेम करत राहा बाय बाय थँक्यू